खूप खूप स्वागत। तर आज आपण एकदम सर्वांना आवडणारा पदार्थ म्हणजे पिझ्झा याची रेसिपी बघणार आहोत। तर खूप सोपी रेसिपी आहे, म्हणजे तशी खूप अवघड वाटते परंतु करायला गेलं की खूप सोपी आहे। परंतु आपण जो पिझ्झा बनवणार आहे तो विदाऊट ओव्हन आहे आणि विदाऊट ईस्ट आहे, म्हणजे ईस्ट आपण वापर करणार नाही, त्याऐवजी काय वापरणार आहे तर ते तुम्हाला बघताना कळेलच। असेच छान छान पदार्थ खायचे म्हणूनच ट्राय करायचे तुम्ही सुद्धा सर्वांनी। तर चला तर मग पिझ्झा कसा बनवायचा हे पाहूया। तर पिझ्झा बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण पिझ्झा बेस बनवायचा आहे। तर त्यासाठी जो पिझ्झा डो तयार करतात तर त्यासाठी मी या आकाराच्या 2 वाट्या मैदा घेणार आहे। तर यावेळी आपण गव्हाचं पीठ देखील वापरू शकतो। आणि आजचा जो पिझ्झा आहे ते मी विदाऊट ईस्ट करत आहेत, म्हणजे प्रत्येक पिझ्झामध्ये ईस्ट वापरलं जातं, परंतु विदाऊट ईस्ट ईस्ट नसेल तर कशा प्रकारे केला जातो तर ते पाहूयात। तर यामध्ये मी आता चवीनुसार मीठ टाकत आहे। यानंतर यामध्ये 1 टीस्पून आपण साखर टाकलेली आहे। यानंतर 1 टीस्पूनला थोडस कमी एवढी आपल्याला बेकिंग पावडर टाकायची आहे आणि 1/2 टीस्पून आपल्याला यामध्ये बेकिंग सोडा टाकायचा आहे। तर अगोदर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि यानंतर यामध्ये आता हे पीठ मळण्यासाठी आपण दह्याचा वापर करणार आहे। तर यामध्ये साधारण 2 चमचे मी तेल टाकत आहे। तर या ठिकाणी आपण बटरचा देखील वापर करू शकतो मेल्टेड। आणि हे मळण्यासाठी आता आपल्याला आंबटसर असं दही घ्यायचं आहे। तर 1-3 चमचे दही, म्हणजे जेवढं लागेल तेवढं मी आता यामध्ये दही टाकणार आहे आणि याच्यामध्येच हे आपल्याला अगोदर मिक्स करायचं आहे। तर अगोदर मी चमच्यानेच मिक्स करते आणि त्यानंतरच हाताने मळून घेते। तर दही टाकल्यामुळे पटकन आपलं पीठ छान मस्त होतं, एकदम थोडस हलकं होतं। आणि यामध्ये आता आपल्याला पाणी जास्त वापरायचं नाही, जरी थोडंसं लागलं तर याच्यामध्ये आपण दहीच ऍड करणार आहोत। आणि जर पाणी वापरायचं असेल तर ते थोडंसं कोमट असावं, तर अजून काही गरज नाही। तर आता हे थोडस असं लूज झालेलं आहे, म्हणजे आपण जी नॉर्मली कणिक मळतो त्यापेक्षा आपल्याला थोडस पातळसरच हे पीठ मळायचं आहे। तर दह्यामुळे आणि बेकिंग पावडर बेकिंग सोडा यामध्ये टाकलेला आहे, त्यामुळे हे पीठ अशा प्रकारे झालेलं आहे, म्हणजे खूप छान असं फुगलेलं आहे आणि पूर्णपणे हाताला चिकटत आहे। तर आता हे आपल्याला 5 ते 10 मिनिट खूप छान असं मळून घ्यायचं आहे। आणि आता एकदम छान सॉफ्ट झालेला आहे आणि यामध्ये थोडासा आपल्याला मैदा टाकून आणखी 1 मिनिट मी मळून घेत आहे, म्हणजे आपलं एकदम परफेक्ट तयार होईल पीठ। तर मस्त बघू शकता पहिल्या आणि आताच्या मध्ये खूप फरक झालेला आहे आणि आपलं पीठ जे आहे पिझ्झा डोट तयार झालेला आहे। तर हे एक आपले 5 मिनिट आपण झाकून ठेवूयात, म्हणजे ईस्ट नसताना आपण हे डायरेक्ट जरी केलं आता तरी चालेल, परंतु तरी देखील आपण 1-4 मिनिट याला झाकून ठेवूयात। तर यानंतर सर्वात अगोदर आपण कढई फ्री हीट करण्यासाठी ठेवणार आहोत, म्हणजे आपण जो करतोय पिझ्झा तो कढईमध्ये। आणि यामध्ये एक स्टँड ठेवायचा आहे आपल्याला, म्हणजे जसं आपण केक बेक करतो त्यानुसार, म्हणजे ज्यामध्ये ज्या प्लेटमध्ये आपण पिझ्झा करणार आहे ती प्लेट याच्यामध्ये आरामशीर बसेल अशा प्रकारे। आणि आता हे झाकून ठेवूयात, 1-10 मिनिट असं फ्री हीट होईल हे। आता आपला पिझ्झा डो एकदम मस्त असा सेट झालेला आहे, तर याला मी आणखी 1-1 मिनिट थोडस मस्त मळून घेते आणि आता याचा हे लाटून घ्यायचा आहे आपल्याला। तर मस्त आता याचे आपण 2 भाग करूयात, म्हणजे आपण जेवढं घेतलं होतं यामध्ये 2 पिझ्झे आरामशीर होतील। आणि हे आता आपल्याला थोडस मी अगोदर मैदा टाकलेला आहे डस्टिंगसाठी आणि हे थोडस लाटून घ्यायचं आहे, किंवा आपण हाताने देखील अशा प्रकारे स्प्रेड करून पिझ्झाचा जेवढा बेस असतो तेवढं हे स्प्रेड करू शकतो, नाहीतर सरळ आपण हे लाटू देखील शकतो। थोडस जाडसरच ठेवायचं आहे, म्हणजे खूप पातळ आपला बेस तयार होणार नाही। तर आपली जेवढी प्लेट आहे तेवढं झालेलं आहे, तर याची साईज तुम्ही बघू शकता, हे खूप जास्त पातळही नाही आणि खूप असं जाड पण नाही। आता हे पूर्णपणे तयार झालेलं आहे। तर आता मी हे या प्लेटला तेल लावलेलं आहे, याच्यामध्ये टाकून घेत आहे। आणि हे थोडस मी वरच्या साईडला अशा प्रकारे सेट करत आहे, म्हणजे जे आपण वरती चीज वगैरे दुसरे टाकणार आहे टॉपिंग करणार आहोत
ते म्हणजे बाहेरच्या साईडला निघणार नाही। तर आपला जो बेस आहे पूर्णपणे फ्लॅट मध्ये सेट झालेला आहे। आणि यानंतर एका काटे चमच्याच्या सहाय्याने याला अशा प्रकारे आपल्याला होल पाडून घ्यायचे आहेत, म्हणजे तो बेक होताना फुगणार नाही। आणि आता यावरती आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत। यावरती साधारणतः मी एक मोठा चमचा टोमॅटो केचप टाकलेला आहे। यानंतर याच्यामध्ये आपल्याला शेजवान चटणी म्हणजे पिझ्झा सॉस जे आहे ते 2 चमचे मी टाकत आहे, याच्यामुळे खूप छान टेस्ट येते। आणि हे स्प्रेड करून घेऊयात आपण। माझ्याकडे थोडासा चिली सॉस आहे, ते देखील मी थोडासा टाकत आहे, म्हणजे एकदम छान टेस्ट, म्हणजे थोडंसं तिखट आंबट गोड मस्त अशी खट्टी मिठी याला टेस्ट येणार आहे। आणि आता छान हे मी स्प्रेड करून घेते अगोदर। तर याच्यामध्ये आपल्याला मॉझरेला चीजच टाकायचं आहे, कारण की तेच छान पिझ्झामध्ये टाकलं जातं किंवा तेच छान असं वितळताना एकदम पिझ्झाची जी टेस्ट आहे किंवा जो सेट होतो तो परफेक्ट असा होतो। यावर त्यात आपल्याला भाज्या घालून घ्यायच्या आहेत। त्यामध्ये मी कांदा घालत आहे, कांदा टोमॅटो आणि कॅप्सिकम। मस्त सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत। आणि परत एकदा याच्यावरती आपल्याला चीज घालायचं आहे, म्हणजे जे टॉपिंग केलेल्या भाज्या आहेत त्याच्यावरती थोडं चीज स्प्रेड केल्यानंतर ते जेव्हा वितळेल त्यावेळेस पिझ्झा आपला मस्त असा सेट होतो, एकदम मस्त डॉमिनेंट स्टाईल छान दिसतो देखील। याच्यावरती आता आपल्याला पिझ्झा सीझनिंग टाकायचं आहे। तर हे पिझ्झा सीझनिंग मी यावरती स्प्रेड करून घेत आहे। तर आता मी सर्व बाजूनी स्प्रेड केलेला आहे। याच्यानंतर आपल्याला थोडेसे चिली फ्लेक्स घालायचे आहेत। आणि आता पूर्णपणे आपले मसाले घालून झालेले आहेत। तर आता हे कढईमध्ये ठेवूयात बेक होण्यासाठी। तर कढई मस्त फ्रीहीट झालेली आहे खूप छान अशी, आणि हे हळूवार ठेवायचं आहे कारण की खूप गरम आहे कढई। मधोमध ठेवलेला आहे मी, आणि साईडला थोडंसं तसंच ठेवलेलं आहे कारण की जे आपण याच्यामध्ये चीज टाकलेलं आहे आणि सॉस वगैरे लावलेलं आहे ते बाहेर लीक होऊ नये म्हणून थोडंसं साईडला ठेवलेलं आहे। आणि आता याला झाकून घेऊयात आणि आता 15 ते 20 मिनिटं लो टू मिडियम हीटवरती बेक होऊन घेऊ। तर या ठिकाणी लीडला जे होल आहे यामुळे आपलं जे टेम्परेचर आहे ते मेंटेन होणार नाही, यासाठी मी इथे थोडंसं जे पिझ्झाचं पीठ आहे थोडंसं लावलेलं आहे, म्हणजे आतमधली जी हीट आहे ती व्यवस्थित सेट होईल। आणि आता मी दुसरीकडे दुसरी कढई ठेवून हा देखील पिझ्झा सेम प्रोसेसने बनवून घेणार आहे। आता दुसरं देखील प्लेट मी छान सेट केलेलं आहे आणि यावरती आता टॉपिंग करून घेऊयात। आणि आता बेक करण्यासाठी ठेवूयात। तर दुसरी कढई पण अशी मस्त प्रीहीट झालेली आहे आणि यामध्ये आता आपण स्टँड ठेवूयात आणि याच्यावरती प्लेट ठेवूयात। तर आता ठेवलेला आहे आणि हे आता आपण परत झाकून ठेवूयात आणि सेम प्रोसेसने याला सुद्धा बेक करायचं आहे आपल्याला जवळजवळ 15 ते 20 मिनिट। आणि आपला पहिला जो पिझ्झा आहे तर बघू शकता खूप छान असा बेक होत आलेला आहे आणि मस्त असा फुगलेला आहे। आता हे एकदम 5 मिनिटांमध्ये तयारच होणार आहे। तर पूर्णपणे 15 ते 20 मिनिटे जवळजवळ 20 मिनिटे पूर्ण झालेली आहेत आणि आपला पिझ्झा जो आहे तो एकदम मस्त असा बेक झालेला आहे। मी गॅस बंद केलेला आहे आणि आता ही प्लेट आपल्याला काढून घ्यायची आहे, परंतु कढई गरम आहे आणि प्लेट देखील। तर त्यासाठी मी हा जो जहारा आहे तो अशा प्रकारे खालच्या साईडला घातलेला आहे आणि हळूवारपणे आपल्याला प्लेट अलगद काढून घ्यायची आहे। मस्त, तर खूप छान असा बेक झालेला आहे। तर तुम्ही बघू शकता जो आपला आपण ज्यावेळेस लाटलं होतं किंवा बनवत होतो त्यावेळेसचा जो त्याचा भाग होता आणि आता खूप मस्त असं फुगलेला आहे। आता हे थंड झाल्यानंतर आपण याच्यातून थोडंसं काढूयात आणि नंतरच ते खाण्यासाठी कट करणार आहोत। आणि यानंतर आता आपण दुसरा पिझ्झा देखील बघू आणि तो देखील मस्त असा बेक झालेला आहे पूर्णपणे। आणि आता ही प्लेट पण मी तशीच काढून घेत आहे। आता हे थोडस थंड झाल्यानंतर हे पण काढून दाखवते। थोडस थंड झालेलं आहे आणि हे मी दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेते।
तर मस्त खूप छान आणि एकदम क्रिस्पी पण झालेला आहे, खाण्यासाठी एकदम रेडी। तर आता हे बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आणि आता आपण हे कट करून घेऊयात। तर मी हे चाकूनेच कट करत आहे, माझ्याकडे पिझ्झा कटर नाही सध्या। तर आता याचं आपण बघू शकतो मस्त कट केलेला आहे, तर खूप छान मस्त फुगलेला आहे याचा बेस आणि चीज देखील आपलं खूप मस्त असं वितळलेलं आहे, खूप छान झालेला आहे आपला बेस जो आहे तो, आणि आता पूर्णपणे खाण्यासाठी रेडी आहे। तर आजची आपली रेसिपी पिझ्झाची तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कशी झाली ते मला कमेंट करून सांगा। आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। नंतर भेटूयात अशाच एकदम चटपटीत रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।